नमस्कार मी साहिल जोशी मुंबईतक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातलं आणि कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण देशातलं राजकारण पुन्हा एकदा नव्याने ढवळून निघालेलं आहे नव्याने चर्चेत आलेलं आहे लोकसभा निवडणुकांसाठी अवघा एक, एक वर्षाचा अवधी बाकी आहे पण त्यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दिलेलं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीतलं जजमेंट आणि त्यानंतर कर्नाटक निवडणुकीचे निकाल या सगळ्यांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे का आणि नुसतं एकच जजमेंट नाही तर ज्या पद्धतीने दिल्ली विधानसभेच्या बाबतीत दिल्लीच्या सरकारचे अधिकार काय या बाबतीत दिलेल्या घटनापीठाच्या जजमेंटनंतर जो केंद्र सरकारने ऑर्डिनन्स आणला त्यावरनंही पुन्हा एकदा एक चर्चा सुरू झाली आहे एक अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या अलायन्सेस आपल्याला देशाच्या राजकारणात बघायला मिळत आहेत भूतोन भविष्यात अशा पद्धतीने अरविंद केजरीवाल आणि त्यांचं इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सहकारी शरद पवारांबरोबर हातमिळवणी करताना आपल्याला दिसून आले पवारांचा त्यांना पाठिंबा देताना आपण बघितलं हे सगळं राजकारण कुठल्या दिशेने चाललंय सुप्रीम कोर्टाचं चा जजमेंट याचा पुढच्या राजकारणावरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण मुंबई तक एडिटमध्ये चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर प्राध्यापक सुहास पळशीकर हे जोडले गेलेले आहेत खरं तर पळशीकर सरांची ओळख महाराष्ट्राला करून द्यायची गरज नाही पण एक फॉर्मल ओळख करून देण्यासाठी म्हणून मला फक्त सांगायचं की ते सध्या मुख्य संपादक आहेत स्टडीज इन इंडियन पॉलिटिक्सचे आणि त्याचबरोबर सहसंपादक आहेत लोकनीतीचे पळशीकर सर मुंबई तक मध्ये तुम्ही आमच्याशी याबद्दल आपलं विश्लेषण करता याबद्दल सगळ्यात आधी तुमचे धन्यवाद मी ज्या पद्धतीने सुरुवात केली त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अनेक जणं म्हणत होते की एक्सपेक्टेड जजमेंट होतं पण घटनापीठाचं जे काही जजमेंट आलं त्यावरनं खूप तर्क कुतर्क काही विश्लेषण जे सुरू झालेलं आहे त्यातनं असं दिसतंय की अनेकांना भीती वाटायला लागली आहे की या जजमेंटचा वापर करून यापुढे सरकार पाडली जाऊ शकतात पक्ष ताब्यात घेतले जाऊ शकतात आणि ही भीती अनेक रिजनल पक्षांनी खास करून क्षेत्रीय पक्षांनी वर्तवायला सुरुवात केलेली आहे त्या जजमेंट बद्दल सगळ्यात आधी तुमचं काय विश्लेषण आहे काय वाटतं तुम्हाला त्या जजमेंट बघून हे घटनापीठाचं जजमेंट आहे आणि त्या अर्थाने जर विचार केला तर हे पुढच्या अशा प्रकारच्या सगळ्या केसेसवरती बंधनकारक राहील पण त्याच्यात सुप्रीम कोर्टाने एक पाचर मारून ठेवलेली आहे ती अशी की नाबाम रेबिया केस जी आहे ती आता मोठ्या घटनापीठाकडे जाणार आहे आणि मला असं वाटतं की त्या केसचा निर्णय लागेपर्यंत ह्या आत्ताच्या निर्णयामधनं फारसं हाती घटनात्मकदृष्ट्या काही लागणार नाहीये आत्ताच्या घटनापीठाने जे केलेलं आहे ते म्हणजे केवळ तात्पुरती डागडुजी केलेली आहे आणि त्यांच्यापुढे आलेला जो महाराष्ट्राचा खटला होता तेवढा फक्त त्यांनी झटकून टाकला आहे किंवा सोडवून टाकलेलं आहे असं मला वाटतं असं मी म्हणतो याचं कारण असं की या खटल्याच्या निर्णयामधनं एकूणही ज्याला टेक्निकल भाषेमध्ये स्टेटस को अँटे म्हणतात म्हणजे पूर्वी जो स्टेटस को होता तो पुन्हा आणणं म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं सरकार परत प्रस्थापित करणं हे सुप्रीम कोर्टाला फार अवघड जाणार होतं आणि ते त्यांनी केलेलं नाहीये पण त्याच्याच बरोबर सुप्रीम कोर्टाने आत्ताचं जे सरकार आहे ते कोणकोणत्या बेकायदेशीर प्रक्रियांच्या मार्फत अस्तित्वात आलेलं आहे ते इतकं सुस्पष्ट केलेलं आहे की के आत्ताचं महाराष्ट्रातलं सरकार हे टेक्निकल अर्थाने बेकायदेशीर जरी नसलं तरी सगळ्या बेकायदेशीर प्रक्रियांच्या आधारावरती आलेलं आहे हे आत्ताच्या या निर्णयामधनं स्पष्ट होतं असं मला वाटतं सर याचा मतदारांवरती समाजावरती कारण शेवटी सुप्रीम कोर्टाची ऑब्झर्वेशन्स आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमधली कन्क्लुजन्स या दोन गोष्टींचा जर आपण फरक बघितला तर कन्क्ल्युजन्स ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेलेली आहेत पण ऑब्झर्वेशन्समध्ये मात्र उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचं जे काही सरकार होतं जे काही तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने प्रक्रिया होती त्याच्यावरती त्यांनी कुठेतरी ताशेरे मारलेले आपल्याला बघतात पण कन्क्लुजन्स टेक्निकली या सरकारच्या विरुद्ध काही ते गेलेले नाही आहेत शिंदे फडणवीस सरकारच्या तर त्यामुळे समाजावरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो ह्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत आणि मला ते विचारायचंच आहे तुम्हाला पण त्यापूर्वी या जजमेंटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आलेली आहे ती म्हणजे दहावं शेड्यूल म्हणजे ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो आणि त्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार जेव्हा दोन तृतीयांश आमदार किंवा सदस्य पक्षात बाहेर पडतात तेव्हा जी अमेंडमेंट आहे त्याच्यानुसार त्यांच्याकडे फक्त एकच ऑप्शन राहतो की तो म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हायचा आणि ते विलीन नाही झाले तर मात्र त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत स्पीकर कारवाई करू शकतात हा एक सरळ अर्थ आत्तापर्यंत आपण त्या दहाव्या शेड्यूलचा लावत होतो पण त्याच्यामध्ये एक पाचर अशी होती की त्या दहाव्या शेड्यूलमध्ये व्हीप कोणाचा चालेल जो विधिमंडळ पक्षनेता आहे त्याचं काय होणार हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये अनुत्तरित होते एका पद्धतीने किंवा त्याला एक वेग अशा पद्धतीचं त्याच्याबद्दलचं विश्लेषण होतं या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये त्याचा अर्थ लावण्यात आलेला आहे ज्याला आपण म्हणतो की दहाव्या शेड्यूलचं त्यांनी एक एक प्रतूत कशा पद्धतीने नेमायचा विधिमंडळ पक्षनेता कोणाला मानायचं या संदर्भातल्या काही गाईडलाईन्स एका पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन केलं असं आपण म्हणू शकतो आणि त्या इंटरप्रिटेशनच्या मार्फत त्यांनी स्पीकरला एका पद्धतीने अधिकार दिलेत असं माझं स्वतःचं मत आहे कारण स्पीकर आता ठरवणार की अशा परिस्थितीमध्ये मूळ राजकीय पक्ष कुठला आणि त्याच्यासाठी विधिमंडळाच्या बाहेरच्या परिस्थितीचं आकलन हे स्पीकरला करावं लागेल या गोष्टीचा इम्पॅक्ट तुम्ही कशा पद्धतीने बघता नवाम रबिया केसचा निकाल लागेल सात सात जजेसचा खंडपीठ बसेल तो असेल ती ती गोष्ट वेगळी राहील पण मुळात या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता खरं सांगू का हा जो बंदीचा कायदा आहे तो झाला तेव्हापासनं त्याच्यामध्ये इतके गोंधळ निर्माण झालेले आहेत आणि त्याचं मूळ कारण खुद्द त्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी ह्या अपुऱ्या होत्या <coughs> आणि अनेकांना आठवत असेल की त्यावेळेला मधुलिमय हे <coughs> एकमेव असे नेते होते <coughs> की ज्यांनी <coughs> हा कायदा पूर्णपणे निरुपयोगी ठरेल असं भाकीत वर्तवलं होतं आणि गंमत अशी की त्यांनी हे सांगितल्यानंतर आणि हा कायदा झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षात <coughs> पक्षांतराच्या आधारावरती बाहेर पडलेला गट सत्ताधारी बनला केंद्रामध्ये आणि चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले त्यामुळे एकूणच तेव्हापासून सतत हा कायदा अयशस्वी ठरलेला आहे आता हा जो तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे की आता स्पीकरला त्यांनी अधिकार दिलेत का वरकर्णी मला असं वाटतं की स्पीकरला सगळे अधिकार दिलेले आहेत आणि त्याचं कारण वारंवार या निर्णयामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की स्पीकर या कायद्याच्या नुसार एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे करेक्ट आता कोर्टापुढे त्यामुळे पेच आला Hmm. की कोर्ट ही स्वतः एक कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटी आहे बरोबर पण स्पीकर ही देखील एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे या दोन कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज किंवा संवैधानिक अधिकाऱ्यांमध्ये hmm. मतभेद किंवा संघर्ष येणार नाहीत अशा रीतीने निर्णय कसा द्यायचा बरोबर हा कोर्टापुढचा पैस होता hmm. आणि त्यामुळे कोर्टाने बरेच वळसे घेत आडवळणा स्पीकरनी काय करायला पाहिजे हे सांगितलं hmm. पण निर्णय देताना असं म्हटलं की हा निर्णय स्पीकरनी घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही आता म्हणलात त्याप्रमाणे एकीकडे त्यांनी आत्ताचे जे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत हु, नार्वेकर त्यांनी घेतलेला निर्णय हा कॉन्ट्ररी टू लॉ असा होता असं कन्क्लुजन्स मध्ये सांगितलेलं आहे बरोबर बरोबर त्या कन्क्लुजन मधला शब्दप्रयोग जो आहे तो असा की एकनाथ शिंदे गटाचा व्हीप मान्य करणं बरोबर हा निर्णय कॉन्ट्ररी टू लॉ होता पण एट द सेम टाईम त्याच वेळेला स्पीकरच्या वरचड कोर्डात ठरू नाही आणि स्पीकरच्या पदाची घटनात्मक वैधता आणि प्रतिष्ठा कायम राहाव्यात म्हणून पुढच्या वाक्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की म्हणून प्रायमाफेसची योग्य पार्टी कोणती होती कायदेशीर पक्ष कोणता याचा निर्णय या डिस्क्लिफिकेशनच्या संदर्भात स्पीकरनी घ्यावा हे जर एकत्र वाचलं आणि मला असं वाटतं की हे एकत्र वाचायला काही फार तज्ञतेची गरज नाही कारण हे एकाच परिच्छेदात म्हटलेलं आहे बरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या मध्ये जो परिच्छेद आहे त्याच्यात एकत्रच हे म्हटलेलं आहे त्यामुळे एका बाजूला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्पीकरना अधिकार दिले पण दुसरीकडे प्रत्यक्षात स्पीकरनी ते अधिकार कसे वापरायचे याच्याबद्दल अत्यंत सुस्पष्ट अशा काही गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहेत आणि त्यामुळे इथून पुढे स्पीकरना मनमानी करताना खूप मर्यादा येणार आहेत आणि आतापर्यंत अनेक विधानसभांमध्ये स्पीकर्सनी मनमानी केलेली आहे म्हणून घटनापीठाचा हा निर्णय जो आहे तो मला असं वाटतं की इंटरेस्टिंग आहे त्याला काही तज्ज्ञांनी स्पीकरला हा जो अधिकार दिला त्याला कॉन्स्टिट्युशनल रोमॅन्टिसिझम असं म्हटलेलं म्हणजे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एक रोमॅन्टिक कल्पना केली की स्पीकर हे पद सुद्धा एक कॉन्स्टिट्युशनल पद आहे प्रत्यक्षात ते राजकीय पद आहे आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे बहुधा स्पीकर्स कधीही निपक्षपातीपणे आपला पक्ष सोडून देऊन विचार करत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव अनेक राज्यांमध्ये आहे ही टीका राहील पण मला वाटतं की हे संतुलन साधायचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे पण सर याच्यामध्ये मला मा, हा प्रश्न का पडला याचं मी कारण सांगतो आणि मला त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे की कारण कसं आहे की इलेक्शन कमिशन ज्या वेळेस पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा निर्णय घेतात आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इलेक्शन कमिशनकडे आणि स्पीकरकडे दोघांकडेही ही, ही सुनावणी एकाच वेळेस चालू राहू शकते गरज नाही की एकाची सुनावणी चालू असताना दुसऱ्याची सुनावणी थांबली पाहिजे किंवा दोघांचेही निर्णय वेगवेगळे पण असू शकतात म्हणजे राहुल नार्वेकर उदाहरण घ्यायचं झालं तर राहुल नार्वेकरांना एकनाथ शिंदेंचा पक्ष योग्य पक्ष वाटू शकतो आणि इलेक्शन कमिशनला कदाचित उद्धव ठाकरेंचा पक्ष योग्य पक्ष वाटू शकतो आणि ते दोन्ही निर्णय समांतर असू शकतात आता ही अत्यंत इंटरेस्टिंग पण त्याचबरोबर कन्फ्युजन क्रिएट करणारी सिच्युएशन आहे आणि शेवटी या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या दारात जाऊन थांबणार आहेत म्हणजे सुप्रीम कोर्ट त्या गोष्टी स्ट्रीमलाईन करायचा प्रयत्न करते की शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या समोर याव्यात यासाठी प्रयत्न करते हा एक प्रश्न त्याच्यामध्ये पडला आहे नंबर एक नंबर दोन इलेक्शन कमिशनने सुद्धा ज्यावेळेस पक्ष कोणाचा आहे ठरवण्याचा निर्णय घेतला त्या जजमेंटमध्ये सुद्धा त्यांनी ज्या ट्रिपल टेस्ट होत्या त्यातल्या दोन टेस्ट रद्द ठरवल्या आणि त्यातली जी दुसरी टेस्ट होती खास करून की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे की पक्षाचे प्रतिनिधी कोणाच्या बाजूनी आहेत पक्षाची प्रतिनिधी सभा कोणाच्या बाजूनी आहे तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ही मशिनरीच नाही आहे यंत्रणाच नाही आहे की आम्ही एवढ्या सगळी अॅफिडेव्हिट्स चेक करू शकतो की नक्की पक्ष कोणाच्या बाजूने उभा आहे म्हणजे संघटना म्हणून तर स्पीकरकडे तर ही मशिनरी किंवा ही यंत्रणा असण्याचा प्रश्नच येत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने तो ज्या राजकीय पक्षाचा आहे त्या राजकीय पक्षाला सोयीस्कर अशा पद्धतीने निर्णय यायची शक्यता या बाबतीमध्ये जास्त राहते असं तुम्हाला वाटतं का निश्चित राहते आणि म्हणूनच मी त्या कॉन्स्टिट्युशनल रोमॅन्टिसिजम या शब्दप्रयोगाचा उल्लेख केला बरोबर की सर्वोच्च न्यायालय काय करतंय की स्वतःच्या मर्यादा सांभाळून पण इतर घटनात्मक किंवा संवैधानिक पद जी आहेत त्यांचं महत्वही कायम राहील अशा पद्धतीने <coughs> निर्णय देण्याचा प्रयत्न करते <coughs> पण हा निर्णय सर्वोच्च न्यायालय जेव्हा देतं तेव्हा तो एका कायदेशीर विचारामध्ये <coughs> आणि राजकीय दृष्ट्या मध्ये दिल्यासारखा निर्णय होतो <coughs> कारण व्यवहारामध्ये स्पीकर्स कडनं किंवा एकूण सभागृहांच्या अध्यक्षांकडनं ही अपेक्षा किती करायची म्हणजे मावळणकरांसारखे किंवा मा सोमनाथ चतर्जींसारखे सभाध्यक्ष किती असतील विधानसभांमध्ये काय किंवा लोकसभेमध्ये काय याचा विचार मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय करू शकत नाही कारण ते फक्त कायद्याच्या चौकटीत राहून तो विचार करतं ही त्या संपूर्ण प्रक्रियेची मर्यादा आहे की राजकीय प्रक्रिया ही संवैधानिक प्रक्रियेला नेहमीच एक धोबी पछाड लगावते mm. आणि तुम्ही संवैधानिक रीतीने आम्हाला अधिकार देताय ना mm. मग आता आम्ही ते हवे तसे वापरू mm. मग त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं mm. की मग आम्ही शेवटचा अधिकार आमच्याकडे ठेवतो mm. mm. तुम्ही जे म्हणलात की सर्वोच्च yeah. न्यायालयाचे अधिकार वाढतात त्याचं yeah. कारण हे आहे की इतर यंत्रणा जेव्हा स्वतःचे अधिकार सन्मानानी आणि प्रतिष्ठेनी वापरत नाहीत तेव्हा अंतिमत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार वाढणं हे अगदी स्वाभाविक असतं इलेक्शन कमिशनच्या बाबतीत तेच झालेलं आहे बरोबर तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ह्या निर्णयात सुद्धा इलेक्शन कमिशनलाही गाईडलाईन घालून दिलेल्या आहेत त्या अशा की मागच्या साधिकाली केस पासनच्या गाईडलाईन्स वाचा हुँ। आणि मग तुम्ही हा निर्णय घ्या असं एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे पण ही सूचना आहे आणि हा काही आदेश नाहीये सूचना असली की ती पालन केलं पाहिजे असं काही बऱ्याचदा आपल्या म्हणजे भारतात तरी आपण बघितलं की ते पालन केलं जातच असं नाही अजिबात सांगितलं ना मी की सर्वोच्च न्यायालयाची सगळी कसरत जी चाललेली आहे या निर्णयात आणि इतर वेळेला सुद्धा ती अशी आहे की घटनात्मक संस्था ज्या आहेत त्यांची एकमेकांवर कुरघोडी होऊ नये याच्यासाठी प्रयत्न आहे पण आणि म्हणूनच तुम्ही म्हणलात तसं हां सांगा बोला 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 नाही नाही तुम्ही म्हटला त्याप्रमाणे स्पीकर आणि इलेक्शन कमिशन यांनी एकाच वेळेला प्रक्रिया करायची हे मला व्यक्तिशः विचित्र वाटतं सर्वोच्च न्यायालयाने याचा क्रम ठरवून द्यायला पाहिजे होता पण मी म्हटलं तसं कल्पना अशी आहे त्याच्यातली एक की दोन्ही यंत्रणा या कायदेशीर आहेत संवैधानिक आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालय त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही गप्प बसा यांना आधी निर्णय घेऊ द्या हे एक आणि दुसरं स्पीकर हे पुरेशा लवकर हा निर्णय घेतील uh. कारण डिस्क्लिफिकेशनचे निर्णय uh. हे स्पीकरनी चटकन घ्यायचे असतात uh. आणि त्याच वेळेला uh. इलेक्शन कमिशन मात्र सवडीने आणि पूर्ण विचारांती निर्णय घेईल अशी सर्वोच्च न्यायालयाची अपेक्षा आहे uh. व्यवहारात काय झालं uh. इलेक्शन कमिशननी कधी नव्हे ते घाई गडबडीनी निर्णय दिला oh. 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 <laughs> आणि स्पीकर्स मात्र आता आपले स्पीकर आताचे आहेत ले की मी माझ्या सवडीने सगळा अभ्यास करून निर्णय देईन म्हणजे दोन्ही यंत्रणा घटनात्मक आहेत दोन्ही यंत्रणा कुठेतरी गफलत करतायत आणि सर्वोच्च न्यायालय हाताशपणे त्यांच्याकडे बघतंय अशी आता मला परिस्थिती दिसते या निर्णयाचा वापर इतर राज्यांमध्ये पण अशाच पद्धतीने केला जाईल अशी तुम्हाला भीती वाटते का कुठे कारण शेवटी तुम्ही म्हणालात तसं दिस विल बिकम अ गायडिंग प्रिन्सिपल की बाबा हा निर्णय आहे याच्यानुसार आपल्याला केलं पाहिजे आणि जो पक्षांतरबंदी कायदा आहे तो आता म्हणजे रद्द करायची वेळ आली आहे का कारण तो प्रत्येक वेळेस जास्तीत जास्त कडक करण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकारने केला आधी त्यांनी ते काय वन थर्ड ला गट स्थापन करण्याची परवानगी देऊ अशा पद्धतीने अमेंडमेंट आणली मग वाजपेयी सरकार असताना तर त्यांनी स्प्लिट नावाचा शब्दच त्याच्यातनं दोन तृतीयांश केला आणि स्प्लिट नावाचा शब्द काढून टाकला दर इज no नो स्प्लिट हे त्यांनी करून टाकलं त्याच्यामध्ये पण सतत कडक करण्याचा प्रयत्न करून सुद्धा हा सगळा एक्सरसाइज किती फ्रुटाईल आहे ह्याच्यामधनं ह्याच्यातनं काहीच साध्य होत नाही ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली असं नाही का वाटत नंबर एक आणि आता या जजमेंटचा वापर करून अशा पद्धतीच्या गोष्टी अजून वाढत जातील ही भीती तुम्हाला वाटते पहिला प्रश्न तुमचा अगदी बरोबर आहे आतापर्यंत शहाऐंशी साली हा कायदा झाला तेव्हापासून पक्षांतर मंदी आली तेव्हापासून आता किती वर्ष झाली चाळीस वर्ष होत आली सदतीस वर्ष झाली या सदतीस वर्षात जर कोणी यादी करायला घेतली तर किती मंत्रिमंडळ पक्षांतरामुळे पडली किती निवडून आली याचा हिशेब मांडायचा म्हटला तरी तो मोठं काम होईल याचा अर्थ पक्षांतर बंदी कायदा हा सपशेल अयशस्वी ठरलेला आहे त्याच्यावर साधा उपाय जो करायला पाहिजे होता तो आपण कोणीही करायला तयार नाही तो म्हणजे पक्ष बदलल्यानंतर एक ठराविक काळ तुम्हाला कोणतंही लाभाचं राजकीय पद घेता येणार नाही पण ते आपल्याला करायचं नाहीये आणि मुळातच हा कायदा झाला तो त्या विचित्र परिस्थितीत झाला राजीव गांधी पंतप्रधान झाले होते त्यांच्या पुढे एक प्रकारचा चांगुलपणा आपला कसा दाखवायचा असा प्रश्न होता आणि पक्षांतर बंदी हे खर तर सत्तरीच्या आधीच प्रकरण आहे पण त्याच्यावर उपाय आपण केला पंच्याऐंशी साली आणि त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं पहिल्या उत्तर हे आहे की पक्षांतर बंदी कायद्यातनं फक्त कज्जे दलाली ज्याला म्हणतात mm. म्हणजे कायद्याच्या कीस काढणारे वेगवेगळे खटले याच्या खेरीज हाती काहीही लागलेलं नाही फक्त ह्या आत्ताच्या केसमधले तुम्ही जरी निर्णय पाहिला mm. त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने साईट केलेल्या केसेस पाहिल्या oh. तरी असं दिसतं oh. की शेकडो केसेस आतापर्यंत झालेले आहेत oh. त्यामुळे तो कायदा निरुपयोगी आहे इतकंच mm. नाही तर तो गळ्यातलं लोढणं बनलेला आहे आता त्याचा उपयोग तुम्ही म्हटला त्याप्रमाणे या निर्णयाचा उपयोग होईल का पुढे किंवा केला जाईल का तर मला असं वाटतं की या निर्णयातनं एका मर्यादेपर्यंत सभापतींवरती किंवा सभाध्यक्षांवरती काही मर्यादा येतील उदाहरणार्थ या कायद्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे की पक्षप्रतोत कसा ठरवायचा याच्या गाईडलाईन्स याच्यात आहेत आणि ते सगळ्या सभाध्यक्षांना इथून पुढे बंधनकारक ठरेल पण त्याचबरोबर किती दिवसात निर्णय घ्यायचा याच्याबद्दल कोणताही संकेत नाही प्रायमाफेशी कोणता पक्ष अधिकृत ठरवायचा याच्याबद्दल निश्चित निर्णय नाही आणि त्यामुळे सभापतींची वेगवेगळ्या राज्यांमध्ये इथून पुढे सुद्धा मनमानी चालू राहू शकते पक्षपातीपणा चालू राहू शकतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे खरं तर या सगळ्या जजमेंटमध्ये पण एक गोष्ट झाली हो की हा निकाल लागल्यानंतर तुम्ही मगाशी जी ऑब्झर्वेशनचा आपण उल्लेख केला आणि मी म्हटलं तसं की ह्याचा लोकांवरती काय परिणाम होतो लोक सध्याच्या परिस्थितीमध्ये मतदार किंवा जे वाचक म्हणजे आजकाल ज्या पद्धतीने त्याचं रिपोर्टिंग झालं अॅनालिसिस त्याचं मोठ्या प्रमाणात झालं त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होईल लोक प्रॅक्टिकली कन्क्लुजन जे आहेत त्यानुसार विचार करतील का ज्या पद्धतीने कॅम्पेन विरोधी पक्षाकडनं सुरू होती की हे असंवैधानिक सरकार आहे एका पद्धतीने इलिगल सरकार आहे अशा पद्धतीने जे कॅम्पेन चालू होती त्याला एका पद्धतीने पाठिंबा मिळेल लोकांमध्ये त्याची एक सिंपथी कुठेतरी निर्माण होईल विरोधी पक्षांच्या बाजूने का ह्याचा काही परिणाम होणार नाही कारण हा खर तर तुम्ही म्हणला ते आहे की मतदार हे पक्षांतराच्या मुद्द्यावरती काही फार नैतिकवादी भूमिका घेत नाहीत म्हणजे आता कर्नाटकात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर जे बारा का काहीतरी आमदार काँग्रेस आणि जनता दलातनं भाजपमध्ये गेले होते त्यातले सहा निवडून आलेले त्यामुळे आमदार पुन्हा निवडून येणं याचाच अर्थ लोकांना पक्षांतराबद्दल काही फार मोठं ज्याला आपण म्हणतो स्कॅन्डलाईज झालेत लोक की हे काय चाललंय असं त्यांना वाटतंय असं काही घडत नाही आणि त्यामुळे इथे तर सरळ सरळ आपण जरी तो कायद्यात आता तरतूद नसली तरी वस्तुस्थिती म्हणजे शिवसेनेत फूटच पडलेली आहे oh. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा काही फार थेट परिणाम होणार नाही oh. आता परिणाम केव्हा होईल oh. तर जेव्हा कोणताही पक्ष लोकांकडे ह्याच्यातलं oh. सगळे बारकावे आणि वास्तव घेऊन जाईल oh. तेव्हा तो फरक पडेल oh. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष जेव्हा निर्णय घेतील आणि त्याची चर्चा सुरु होईल त्यावेळेला मला असं वाटतं की ह्याचा निदान वर्तमानपत्रांच्या आणि टेलिव्हिजनच्या चर्चांमध्ये परिणाम होईल आणि त्याच्यातून काही थोड्या एका लोकमतावरती त्याचा परिणाम होईल पण अजून तुम्हाला जर एक मिनिट वेळ असेल हो, हो, प्लीज, प्लीज, प्लीज एक मिनिट हो, वेळ असेल तर हे वाक्य ऐका तुम्ही मी जे परत परत म्हणतोय की सुप्रीम कोर्टानी याच्यात गंमत अशी केलेली आहे की सभापतींनी काय करावं हे सांगितलेलं आहे पण त्याच्याच बरोबर असं म्हटलेलं आहे की हे सभापतींनी ठरवावं काय करायचं ते हे oh. no. जे मी म्हणतोय hmm. त्याचं कारण हे आहे hmm. या कन्क्लुजन्स बद्दल आपण बोलतोय त्याच्यातल्या काय म्हणायचं त्याला ऑब्झर्वेशन्स बद्दल नाही त्या मध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं डी डी नावाचा जो त्याच्यातला कन्क्लुजन्स मधला भाग आहे त्याच्यामध्येच सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटलेलं आहे त्यातला पहिला भाग मी मराठीत सांगतो की व्हीप कोण हे ठरवण्याचा नार्वेकरांचा निर्णय जो होता उ। तो उ। मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इट इज कॉन्ट्ररी टू लॉ बरोबर म्हणजे तो कायद्याशी विसंगत आहे बरोबर त्याच्या वाक्य हो, फार इंटरेस्टिंग आहे द स्पीकर शेल रेकॉग्नाइज द व्हिप अँड द लीडर हु आर ऑथॉराइज बाय द शिवसेना पोलिटिकल पार्टी विथ रेफरन्स टू द प्रोविजन्स ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्यूशन एटसेट्रा अँड इन किपिंग विथ द प्रिन्सिपल्स डिस्कस्ड इन द जजमेंट आता हे जे शेवटच आहे की आम्ही प्रिन्सिपल सांगितलेली आहेत इन द लाईट ऑफ दोज प्रिन्सिपल्स त्या प्रिन्सिपल्सच्या अनुषंगाने सभाध्यक्षांनी हा निर्णय घ्यायचा आहे मला असं वाटतं की हा अत्यंत चतुराईनी केलेल्या वाक्यरचनेचा एक प्रकार आहे <laughs> हा बरोबर आहे पण ते चतुराई मी म्हणतोय ती अशा करता की कुणी अशी तक्रार करायला नको की सभापतींच्या अधिकारावर न्यायालयाने कुरघोडी केली बरोबर पण एट द सेम टाइम त्याचबरोबर सभापतींनी निर्णय कसा घ्यायचा याच्याबद्दलच्या सुस्पष्ट कल्पना या निर्णयामध्ये उद्धृत केलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्या वेळेला महाराष्ट्राचे सभाध्यक्ष याच्यापेक्षा वेगळा निर्णय घेतील तेव्हा ह्या डी मुद्द्यावरनं रण माजणार आहे कारण ते जे सांगतायत मला वाटतं त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी बऱ्याच ठिकाणी असं म्हटलेलं आहे की फेशी कुठला पक्ष खरा आहे हे सभापतींनी ठरवावं बरोबर त्याच्या पुढचा भाग त्याच वाक्यात असा आहे फॉर द पर्पज ऑफ डिस्क्वॉलिफिकेशन बरोबर म्हणजे त्या दिवशी जून मध्ये जुलैमध्ये नाही जून मध्ये कोणता पक्ष खरा होता हे सभाध्यक्षांनी ठरवायचं आहे असा हा सगळा गुंता झालेला mm. आहे आणि तुम्ही न विचारलेली एक गोष्ट सांगतो की सर्वोच्च न्यायालयाचे हात बांधले गेलेले होते याचं कारण त्यांच्याच ब्रदर जजेस असं म्हणतात दुसऱ्या दुसऱ्या हो। न्यायाधीशांना हो। तर त्यांच्याच ब्रदर जजेसनी दिलेले जे निर्णय आहेत आधी हो। म्हणजे निर्णय एक उपसभापतींनी अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली होती ती वाढवून बारा पर्यंतची मुदत दिली एक निर्णय आणि आणि गव्हर्नरनी फ्लोर टेस्ट घ्यायला सांगितली दुसऱ्या दिवशी तेव्हा रात्री सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की तो निर्णय बरोबर आहे फ्लोअर टेस्ट घ्या या दोन्ही निर्णयांबद्दल न्यायालयाला या निर्णयामध्ये काहीतरी म्हणायची संधी होती ते दोन्ही निर्णय काही गडबडीने स्टेच्या स्वरूपामध्ये किंवा एक्सटेन्शनच्या स्वरूपात दिले गेले ती अत्यंत चुकीची प्रथा होती ती संधी या घटनापीठाने टाळलेली आहे आणि त्यामुळे मग हात बांधून घटनापीठाला बसावं लागलेलं ला आहे सर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की घटनापीठाने राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना जी तुम्ही तुमच्या बहुमताची चाचणी घ्या हे, हे आदेश जे दिले त्या निर्णयावरती राज्यपाल ज्या पद्धतीने आले ह्याच्यावरती नक्कीच टीका केलेली आहे त्यांच्या जजमेंट मध्ये घटनापीठाने पण त्याचबरोबर तुम्ही म्हणालात तसं त्यांच्याच फेलो जजेसनी जे निर्णय दिले होते त्याबद्दल मात्र त्यांनी त्याच्यामध्ये काही टिप्पणी केलेली नाहीये म्हणजे साधारणतः असं दिसून येतंय की घटनापीठाला त्यांच्या फेलो जजेसचा जो काही ब्रदर जजेसचा जो काही निर्णय होता तो मान्य नव्हता ही गोष्ट या जजमेंट पण स्पष्टपणे दिसते असं आपण म्हणतो तर चुकीचं ठरणार नाही एक्झॅक्टली exactly. पण एक्झॅक्टली आणि घटनापीठाचं काम हे असतं की आधीचे निर्णय साध्या जजेसनी किंवा बेंचेसनी दिलेले हो। चुकीचे असतील तर ते बदलणारी तत्व प्रस्थापित करायची बरोबर बरोबर पण एक अजून एक गोष्ट या जजमेंटमुळे होते कारण ज्या दिवशी घटनापीठाचं हे जजमेंट आलं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या वेळेस त्याच वेळेस त्या दिल्ली सरकार आणि ब्युरोक्रसी हा जो काही वाद होता की दिल्ली सरकारचा त्या ब्युरोक्रसीवरती अधिकार असणारे का लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत त्यांचा म्हणजे तुलनेने सुप्रीम सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यां अधिकार असणार कारण लेफ्टनंट गव्हर्नर हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिल्ली दिल्लीच्या सरकारबरोबर काम करत असतात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जो काही जजमेंट दिला या दोन्ही जजमेंटमुळे एक गोष्ट घडताना दिसतीय की विरोधी पक्षांचं रॅलिंग अराउंड पुन्हा एकदा सुरू झालं आणि त्याच्यामध्ये ऍडिशन झाली ती कर्नाटकाच्या जजमेंटमुळे झाली कर्नाटकाच्या निवडणुकीच्या निकालांमुळे झाली आता प्रश्न निर्णयामुळे झाली आता प्रश्न हा उपस्थित होतो की या सगळ्या गोष्टींमुळे आणि हा प्रकार आपण दोन हजार मध्ये पण बघितला होता म्हणजे आता जो काही जप चालू आहे की विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे वगैरे तर या तीन गोष्टींमुळे विरोधकांचं एकत्र येणं हे जास्त व्यवस्थित होईल असं तुम्हाला वाटतं का प्रमाणे शेवटी शेवटच्या क्षणी कुठेतरी त्याला टाचणी लागेल आणि ही सगळी जी काही मोठ आहे ती विखरून जाईल कशा पद्धतीने तुम्ही या गोष्टीकडे बघताय आणि त्याचे काही लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट आपल्याला दिसतील का देशाच्या राजकारणामध्ये मला वाटतं आता तुम्ही पहिला भाग जो मांडला तो अगदी बरोबर आहे की दिल्ली आणि महाराष्ट्राबद्दलच्या निर्णयांमुळे विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी तात्विक आणि घटनात्मक भूमिका मिळालेली आहे संघराज्य पद्धतीच्या आधारावरती आणि गव्हर्नरच्या हस्तक्षेपाच्या विरुद्ध विरोधी पक्षांना एकत्र येण्याची संधी या दोन्ही निर्णयांमुळे मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी जर एकत्र यायचं असेल तर ते आत्ता अशा प्रकारच्या तात्विक भूमिकांवरतीच एकत्र यायला पाहिजे याचं कारण निवडणुकीची तयारी म्हणून आत्ता एक वर्ष आधी एकत्र येऊन काहीही उपयोग नाहीये आणि मुळात निवडणुकीसाठी ज्याला युती म्हणतात ती अखिल भारतीय करायची गरजही नाही असं माझं म्हणणं आहे जी युती व्हायला पाहिजे निवडणुकीसाठी जर कुणाला करायची असेल तर ती राज्यनिहाय करावी लागणार आहे आणि त्याची चर्चा खूप सवडीने नंतर होईल आत्ता प्रश्न असा आहे की विरोधी पक्षांना भाजपच्या विरुद्ध आपण एकत्र काय येतो याला काही ये समर्थन पुरेसं देता येत नव्हतं दिल्ली आणि महाराष्ट्राच्या निर्णयांमुळे ते तात्विक समर्थन आता त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि कर्नाटकमुळे त्याला एक राजकीय बळ मिळालेलं आहे पण तरीसुद्धा कर्नाटकचा निर्णय जो आहे तो म्हणजे फार गेल्या वेळेस सुद्धा आपण बघितलं होतं की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आणि तिकडे असं बघितलं गेलं की नाही बघा आता आपण केंद्रामध्ये सुद्धा प्रयत्न करू शकतो आणि त्याच राज्यांमध्ये आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के जवळपास जागा मिळाल्या म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एखाद जागा गेली असेल छत्तीसगडमध्ये एखाद जागा गेली असेल पण शंभर टक्के जागा त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या त्यामुळे कर्नाटकाच्या निकालाचं रिडिंग जे आहे ते चुकीच्या पद्धतीने कुठेतरी होत आहे का तिकडची परिस्थिती आपण ज्याला आपण म्हणतो ना की ब्लोअप करून बघितली जाते किंवा बहिरगोल भिंगात बिंग, बघितली जाते की जिथे आपल्याला चित्र फार मोठं दिसत आहे ही चूक पुन्हा एकदा विरोधक करतायत असं वाटतं का तुम्हाला विरोधक करतायत असं मला वाटत नाही मला असं वाटतं आता विरोधकांना याची जाणीव झालेली आहे ती चूक मुख्यतः आपण सगळे ज्यांना आपण म्हणूयात निरीक्षक अभ्यासक पत्रकार हे लोक करतो की एक निर्णय लागला की तो सुपर इम्पोज करून लोकसभेत काय होईल हे बघायला आपण लागतो बरोबर नेमकं गेल्या काही वर्षात असं झालेलं आहे की मतदार अनेक वेळेला लोकसभा आणि विधानसभेत वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करतो आणि त्यामुळे अगदी डिसेंबर मध्ये मध्य प्रदेश मध्ये काहीही झालं तरी त्याच्यानंतर सगळ्या पक्षांना नव्यानी प्रचार करून लोकसभेसाठी लोकांची मान्यता मिळवायला लागणार आहे ही आज वस्तुस्थिती <फदिति> आहे फक्त कर्नाटकच्या निकालांमुळे नाही <आगेधि> पण कर्नाटक मधल्या वातावरणामुळे एक गोष्ट झालेली आहे प्रथमच मला वाटतं गेल्या खर तर नऊ वर्षात पहिल्यांदी आम्ही लोकनीतीच्या वतीने जे सर्वेक्षण केलं त्याच्यात हे दिसलं की प्रथमच कर्नाटक सरकारच्या इतकंच केंद्र सरकारबद्दल सुद्धा असमाधान होत मागे मध्यप्रदेशात ज्या वेळेला सरकार काँग्रेसचं निवडून आलं होतं त्यावेळेला मध्यप्रदेश पुरतं काँग्रेसला पाठिंबा होता पण मोदी आणि मोदी सरकारबद्दल फार मोठ्या प्रमाणावर लोकांची अनुकूलता होती तेवीस साली डिसेंबरमध्ये बरोबर आत्ता हा पहिल्यांदा मला वाटतं थोडासा महत्वाचा फरक घडलेला आहे त्याचा किती फायदा विरोधी पक्ष घेऊ शकतील की आता केंद्र सरकारचं हे जे वर्चस्व आहे हा जो वर्चष्मा आहे लोकप्रियता आहे त्याला थोडीशी उहोटी लागतीये आणि ती एक छोटी वाट विरोधी पक्षांसाठी उघडी होतीये या अर्थाने मला असं वाटतं की कर्नाटक ही एक इंटरेस्टिंग केस आहे तुम्ही लोकनीतीच्या सर्वेचा उल्लेख केला तुम्ही एक इंडियन एक्सप्रेस साठी एक लेख लिहिला होता काही महिन्यांपूर्वी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्याच्याबद्दल कुठेतरी एक याबद्दल तुम्ही एक याचा उल्लेख केलेला होता काय कारण तुम्हाला वाटतात या संदर्भामध्ये की कशामुळे तुम्हाला असं वाटतंय की मोदींच्या किंवा केंद्र सरकारच्या बद्दल एक लोकांमध्ये असंतोष नाही म्हणता येणार पण नाराजी किंवा त्यांचा भ्रमनिराश असं कुठेतरी दिसायला लागला ह्याची कारण काय वाटतात कारण शेवटी कर्नाटक निवडणुकीत सुद्धा आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला पडणाऱ्या मतांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फरक पडलेला नाहीये पण काँग्रेसची मतं मात्र डेफिनेटली वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात त्यामुळे जर नाराजी असेल कुठेतरी त्यांना असं वाटत असेल की केंद्र सरकारची धोरणं चुकली आहेत किंवा बरोबर चालत नाही आहेत तर ती मतांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा घसरण दिसायला हवी होती ती काय दिसत नाहीये तुम्हाला असं का वाटतंय की कुठल्या गोष्टींबद्दल तुम्हाला असं वाटतंय की त्याच्यामुळे ही नाराजी दिसती मला असं वाटतं की याला असं एकच कारण सांगता येणार नाही पण जे चित्र आत्ता उभं राहतंय एकंदर ते असं आहे की आर्थिक स्ट्रेस लोकांना जो आहे आर्थिक ताण जो आहे तो कुठेतरी डाचायला लागलेला आहे म्हणजे इतके दिवस जो विश्वास होता की मोदी काहीतरी करतील आणि त्यामुळे मोदींना आपण पाठिंबा देऊ तो विश्वास आता डळमळीत व्हायला सुरुवात झालेली आहे एक लक्षात घ्या की अजूनही मोदी लोकप्रिय आहेत पण भाजप सरकारच्या कामगिरीबद्दलची नाराजी आता लोकांच्या मनात वर उफाळून घ्यायला लागलेली आहे आणि त्यामुळे इतरांना मतं देऊन मोदींची मतं कमी झाली नाहीत भाजपची कमी झाली नाहीत पण दुसऱ्या उमेदवारांना मतं देऊन त्यांना निवडून आणण्याकडे बाकीच्या लोकांचा कल व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यातनं नवीन ज्याला आपण म्हणतो आकृती ते तयार व्हायला इथून पुढच्या काळात मदत होऊ शकते आणि मी हे परत परत सांगतोय की याच्यातनं फार मोठा बदल आजच्या घडीला झालेला नाही पण गेल्या नऊ वर्षातलं जे वर्चष्म्याचं वातावरण एकूण होत ते आता थोडस बदलायला दार ज्याला आपण म्हणतो किलकिल झालंय तसं आता झालेलं था आहे पण साधारणतः आपण बघतोय की मोदींचा जो सपोर्ट आहे म्हणजे इव्हन कर्नाटकच्या निवडणुकीचा मी सतत कर्नाटककडे अशा करता येतो कारण ते आपल्याकडे एक उदाहरण म्हणून आपल्या समोर आहे आमचा सुद्धा एक एक्झिट पोल झालेला होता त्याच्यामध्ये दिसून आलं की शंभर मतदार जर भारतीय जनता पार्टीचे काही शंभर मतदार असतील तर त्यातले जवळपास एकोणीस मतदार हे मोदींच्या नावाने भारतीय जनता पार्टीला मतदान करत आहेत कारण मोदी आहेत म्हणून ते मतदान करत आहेत हे त्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा दिसून आलं होतं आणि त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय मतदार खास करून शहरातला मध्यमवर्गीय मतदार आणि तुम्ही म्हणताय की आर्थिक ज्याला थोडंसं डाचायला लागलेली आर्थिक परिस्थिती त्याच्यामध्ये मध्यमवर्ग हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे कारण चौदामध्ये ज्यावेळेस मध्यम वर्गाने भरभरून मोदींना मतदान केलं त्यावेळेस त्यांना एक्सपेक्टेड होतं की त्या प्रमाणामध्ये त्यांना फायदा होऊ शकेल खास करून इन्कम टॅक्सच्या बाबतीतला असेल किंवा आ, आ, इतर त्यांना काय म्हणतात आर्थिक उन्नतीसाठी त्यांना कुठेतरी त्याचा फायदा होऊ शकतो पण त्या गोष्टी न होता सुद्धा अजूनही मध्यम वर्ग मोदींच्या पाठीशी उभा आहे हे आपल्याला कर्नाटकच्या निवडणुकीत दिसलं खास करून बँगलोरमध्ये आपण जर बघितलं तर सारख्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स सुधारलेला आहे मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये मग तुम्ही या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता मग हा जो काही जाच आहे तो कोणाला होतोय म्हणजे अल्प उत्पन्न होतो आ, होतो होतो हा, त्रास एक तर कसं आहे की मध्यम वर्ग हा शब्दप्रयोग आपण खूप ढोबळ मानाने करतो त्याच्यातही पुन्हा स्तर असतात आणि तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे या मध्यम वर्गातला जो कनिष्ठ मध्यम असा प्रकारचा वर्ग आहे त्याला आता गेल्या काही वर्षांमध्ये नव्यानी महत्वाकांक्षा निर्माण झालेले आहेत की काहीतरी घडेल ते घडत नाहीये आणि ते न घडल्यामुळे तो वर्ग आणि थेट गरीब असलेला वर्ग हे जर एकत्र आले तर त्यांची एकूण भावना अशी आहे की आपण पुढे सरकत नाही आहोत ही जी भावना आहे त्याच्यातनं निराशा येते आणि मग तिथे व्यक्तिगत करिश्मा हा कमी चालतो असं हळूहळू घडायला लागलेलं आपल्याला दिसतं हे लोकसभेत घडेल असं मी अजिबात आता म्हणत नाहीये पण मला असं वाटतं की हा जो फरक घडतोय त्याचं कारण नऊ वर्ष राहिल्यानंतर या सरकारनी लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी निश्चित उंचावण्याचा प्रयत्न केला असं गरिबांना आणि कनिष्ठ वर्गीयांना वाटायला पाहिजे ते न वाटल्यामुळे त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम जे आहे भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्याबद्दल असलेलं प्रेम जे आहे ते मतांमध्ये परिवर्तित दरवेळेला होईलच याची आता शाश्वती राहिलेली नाही पण त्यांचा जो मतदार आहे खास करून मोदींचा जो चाहता मतदार आहे तो त्यांच्या हिंदुत्ववादी इमेजवरती जोपासलेला मतदार आहे म्हणजे ते जेव्हा केंद्रामध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले पण नव्हते त्याही वेळेस त्यांची स्वतःची अशी एक लोकप्रियता आपल्याला अनेक देशामध्ये अनेक ठिकाणी दिसून येत होती आणि ती त्यांच्या त्या हिंदुत्ववादी इमेजवरती त्यांच्या पाठीशी उभी असलेली ती लोकप्रियता होती ती लोकप्रियता या आर्थिक गोष्टींमुळे कमी होईल असं तुम्हाला वाटतं का की असं तुम्हाला दिसत आहे का त्याच्यामध्ये नाही मला असं वाटतं की तुम्ही म्हणता तो जो कोर मतदार आहे आणि कोर मतदार हा दोन प्रकारचा आहे एक पूर्वापार जो जनसंघ भाजपचा मतदार आहे तो बरोबर आणि मोदींच्यामुळे मोदींच्यामुळे आलेला जो मतदार आहे चौदा सालापासनं तो हुँ. हे दोन्हीही सहजासहजी त्यांच्यापासून दूर जाणार नाही आणि त्यामुळे अशी जर आपली कुणाची अपेक्षा असेल की एकदम भारतीय जनता पक्षाची मतं चार पाच सहा टक्क्यांनी कमी होतील मला ती शक्यता खूप कमी वाटते मला जी शक्यता वाटते ती एवढीच फक्त की जर विरोधी पक्षांनी त्यांचं राजकारण नीट केलं तर ज्यांना मोदींचं आकर्षण नाही त्यांची मतं ही जशी मोदींच्या बाजूनी मत ध्रुवीकरण मतांचं होतं तसं विरोधी मतांचं ध्रुवीकरण स्थानिक पातळीवरती होऊ शकेल आणि ते जर झालं तर भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये जड जाईल पण हे होणार कसं म्हणजे मी उदाहरण घेऊन सांगतोय तुम्हाला की आता महाराष्ट्राचं उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली मतं आपण पकडली तर ती साधारणतः पस्तीस ते चौतीस टक्के मतं ही कुठल्याही लाटेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलेली आहेत ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली मतं आहेत ती इकडे तिकडे गेली नाही भारतीय जनता पार्टीची स्वतःची मतं ही सत्तावीस ते तीस टक्क्यामध्ये सीमित राहिली आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीला नेहमी एक पार्टनर लागतो लोकसभेत निवडून येण्यासाठी आणि विधानसभेमध्ये सुद्धा पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी जो आत्तापर्यंत शिवसेनासारखा पार्टनर होता वीस वीस ते बावीस टक्के मतं शिवसेनेची त्याच्यामध्ये होती आता शिवसेनेमध्ये फूट पडले म्हणजे फूट नसेल शब्द जरी नसेल तरी तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने फूट पडली पण ती मतंसुद्धा सुद्धा हिंदुत्ववादी टिंज असलेलीच मतं आहेत म्हणजे तो एक वेगळा त्याचा एक त्या रंगाचाच एक वेगळा एक हे आहे तो शिवसेनेचं हिंदुत्व ही मतं काँग्रेस एन सी पी बरोबर जेल होऊ शकतील असं तुम्हाला वाटतं का की जी काही उद्धव ठाकरेंबरोबर आली आहे ती का फक्त काँग्रेस एन सी पीची अँटी बी जे पी मतांच्या सहयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच फायदा होईल पण त्याचा उलटा जो फायदा काँग्रेस एन सी पीला व्हायला पाहिजे तो काही होऊ शकणार नाही कारण शेवटी ती हिंदुत्ववादी मत आहेत आणि ती कदाचित काँग्रेस एन सी बरोबर जाणार नाहीत तर मग हे विरोधकांचं रॅलिंग अराउंड कसं काय होणार तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने बरोबर आहे तुम्ही सांगताय ती अडचण अगदी जेन्युन आहे फक्त त्याच्यामध्ये एकच मला दुरुस्ती करावीशी वाटते की ज्या पद्धतीची मतं भाजपची तयार झालेली आहेत हिंदुत्ववादी त्या तुलनेने शिवसेनेची जी मतं आहेत ती वेगळ्या प्रकारची आहेत केवळ ती वेगळ्या समाजाची आहेत असं नाही तर त्यांच्या हिंदुत्वाच्या आकर्षणापेक्षा त्यांना एक आक्रमकतेचं आणि ऍसर्शनचं आकर्षण हे जास्त आहे Hmm. आणि त्यामुळे ती मतं भाजपकडे जातीलच याची चे अजिबात शक्यता नाही hmm. पण तरी तुम्ही म्हणतात तसा ट्रान्सफर होण्याचा प्रश्न hmm. या सगळ्या पक्षांमध्ये राहणारच आहे hmm. की एकमेकांकडे ती मतं जातील का hmm. पण फरक खरा घडणार आहे तो वेगळा घडणार आहे But... तो असा hmm. की या तीन पक्षांच्या खेरीज महाराष्ट्राचंच उदाहरण तुम्ही घेतलं oh. म्हणून आपण घेऊयात छोटे छोटे इतर पक्ष आहेत आणि त्यांची जी दोन दोन तीन तीन टक्के मतं आहेत आणि हे सगळ्या राज्यांमध्ये घडतय सध्या ती मतं हळूहळू का काही प्रमाणात मोठ्या पक्षांकडे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडे जातील निवडणुकीपुरती तरी कारण ती मतं त्यांच्याकडे गेली तरच त्या मतांना एक अभिव्यक्ती किंवा त्यांचा आविष्कार प्राप्त होतो आणि कर्नाटकात नेमकं हेच झालेलं मतं गेली ती जनता दलाची गेलेली आहेत तर ती प्रक्रिया काही राज्यांमध्ये होऊ शकते hmm. आणि त्यामुळे अगदी छोटे विस्कळीत गट आणि पक्ष hmm. यांची मतं ध्रुवीकरण त्यांचं होणं hmm. आणि वेगवेगळ्या विरोधी पक्षांची मतं एकमेकांना ट्रान्सफर होणं hmm. या प्रक्रिया कशा होत आहेत hmm. त्याच्यावरती विरोधी पक्षांचं सगळं राजकारण हे अवलंबून असणार आहे मला शेवटाकडे यायचं आहे पण तरीसुद्धा एक प्रश्न मला विचारल्याशिवाय राहत नाही आहे म्हणजे आपण एका बाजूला भारतीय जनता पार्टीबद्दल बोलतच असतो पण दुसऱ्या बाजूला लोक हेही बघत आहेत की अरविंद केजरीवाल आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी हे शरद पवारांना भेटायला आले त्यांचं स्वागत करायला तिकडे अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकर हे सगळेजण खालती स्वागत करायला होते लोकं हेही बघतायत म्हणजे जी मुवमेंट महाराष्ट्रामध्ये खास करून देशामध्ये काँग्रेसच्या विरोधात आणि केजरीवाल तिकडेच म्हणाले की मला खरगे आणि राहुल गांधींना भेटायचं आहे ज्यांच्या वर विरोधात ती सगळी मोहीम होती तोच पक्ष आता म्हणतो आहे की आपण एकत्र आलं पाहिजे लोक या दृश दुष्ट, या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतायत कारण ही आ, वैचारिक लढाई नव्हती ही अँटी करप्शनची लढाई होती आणि त्या लढाईमध्ये ज्यांच्यावरती अत्यंत गंभीर अशा पद्धतीचे आरोप त्यांनी लावले होते ते सक, त्या फोर्सेस सुद्धा आता एकत्र यायला सुरुवात झालेली आहे याकडे लोक कसं बघतील असं तुम्हाला ऍक्सेप्ट होईल कसं आहे एक तर याला बारा वर्ष झाली आता हो आणि एकूणही आम आदमी पक्ष जो आहे त्याच्याबद्दलच असेसमेंट तुम्ही करता तसं काही तो केवळ भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी वगैरे नाही तर एक वेगळा पक्ष म्हणून त्यांनी उभा केला त्यावेळेला त्यांना भ्रष्टाचाराचा मुद्दा सोयीचा वाटला म्हणून त्यांनी तो घेतला याच्या पलीकडे माल नाही वाटत की त्याला के फार महत्व त्यांच्या दृष्टीने आहे लोकांच्या दृष्टीने म्हणजे कुणाच्या दृष्टीने जर जो अत्यंत जागरूक मतदार आहे भ्रष्टाचाराबद्दल जो अत्यंत संवेदनाशील आहे अशा मतदारांना हे खटकेल पण अन्यथा आत्ताच्या राजकारणामध्ये मला असं वाटतं की यांनी फरक पडणार नाही हा एक भाग झाला आणि दुसरा असा की महाराष्ट्रामध्ये येऊन अरविंद केजरीवाल काय करतात किंवा काय म्हणतात oh. याला काही महत्व नाहीये कारण महाराष्ट्रात आम आदमी पार्टीच नाहीये फारशी oh. आणि oh. त्यामुळे हे सगळं ऑप्टिक ज्याला आपण म्हणतो की टेलिव्हिजनसाठी आणि माध्यमांच्यासाठी केलेले हे सगळे कार्यक्रम असतात इथे येऊन भेटणं उद्धव ठाकरेंची भेट घेणं हे केलं म्हणजे आपलं राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व दिसेल या कल्पनेनी केजरीवाल हे करतायत कारण त्यांचा सगळा प्रयत्न हा स्वतःला राष्ट्रीय पातळीवरचा नेता म्हणून पिच करण्यासाठी आत्ता चाललेला आहे इंटरेस्टिंग आहे ज्या पद्धतीने राजकारण चाललंय आणि सतत एका फॅक्टरचा विचार केला जातो की ज्याला टेलिव्हिजनमध्ये किंवा चर्चेमध्ये आम्ही टीना फॅक्टर म्हणतो देर इज नो अल्टरनेटिव्ह आणि या फॅक्टरवरनच बऱ्याचदा जे ताकदवान राजकीय पक्ष असतात ते आपलं सरकार चालू ठेवतात म्हणजे केंद्रामध्ये खास करून निवडून येण्यासाठी त्यांना मदत होते इंदिरा गांधींनी अनेक वर्ष त्याच पद्धतीने राज राजकारण केलं आणि सत्ता पण भोगली त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि मोदीसुद्धा प्रयत्न करते हा टीना फॅक्टर महत्त्वाचा ठरेल का शेवटी कुठेतरी येऊन म्हणजे प्रेसिडेन्शियल स्टाईल इलेक्शन मार भा, भा, भारतामध्ये नसेल तरीसुद्धा त्याच पद्धतीचं निवडणूक ही दोन हजार चौदापासून आपण बघतोय अशा परिस्थितीमध्ये शेवटी विरोधकांना त्यांचा एक नेता नेमावा लागेल का त्याची काही गरज राहिलेली नाहीये म्हणजे भारतामध्ये त्याची गरज राहत नाही ज्यावेळेस लोकांना वाटतं की नाही बदल घडला पाहिजे नाही मुळात कसं आहे की हा जो सगळा चर्चेचा मुद्दा आहे तो चौदा सालापासून माध्यमांनी राहुल विरुद्ध मोदी असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे टीना फॅक्टरला महत्व जास्त आलेलं आहे अन्यथा त्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर एकोणनव्वद पासून दोन हजार चार नऊ पर्यंत चौदा पर्यंत खरं तर म्हणजे पंचवीस वर्ष पुढे अल्टरनेटिव्ह कोणता आहे याचा विचार करत नव्हतं वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेग निवडून येत होते आणि त्यांची मंत्रिमंडळ तयार होत होती आणि तीच माझ्या मते नॅचरल राजकीय प्रक्रिया आहे हा एक भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि लोक आता जास्त जास्त स्थानिक किंवा राज्य पातळीवरच्या अल्टरनेटिव्हचा विचार करतायत हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे हा तीना फॅक्टर हा मुख्यतः मध्यम वर्गाला आकृष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वापरलेला एक प्रचाराचा मुद्दा कायम राहिलेला आहे आता काँग्रेसनी आणि विरोधी पक्षांनी जर राहुल विरुद्ध मोदी अशी लढत होऊ दिली नाही कर्नाटकात त्यांना त्याच्यात यश आलं त्यांनी त्याच्यामध्ये राहुल गांधींनी प्रचार केला पण राहुल विरुद्ध मोदी अशी ती लढत झाली नाही ते झाले नाही म्हटल्याबरोबर पर तिथला पर्याय जो होता तो उदयाला आला त्यामुळे आता मला असं वाटतं की एका बाजूला भाजप किंवा मा माध्यम यांना असलेलं टीना फॅक्टरचं आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांचा डावपेच याच्यामध्ये काय वरचढ होतं याच्यावरती निवडणुकीचं चित्र आणि त्याला अजून एक वर्ष आहे त्या वर्षभरानंतर ते ठरेल तुमच्या लेखावर एक उल्लेख होता तो मला उल्लेख करावा लागेल जो तो बेसिकली एका पद्धतीने आपण त्याला म्हणतो ना वेलफेअर स्टेटचा एक एका पद्धतीने उल्लेख होता की लोकांसाठीच्या योजना त्याच्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर असेल टॉयलेट बांधून देणं असेल की ज्याला पंतप्रधान आजकाल रेवडी कल्चर म्हणतात म्हणजे राज्यामध्ये अनेक पक्ष त्या पद्धतीचा वापर अनेक वर्षापासून करत आहेत पण केंद्रातनं सुद्धा अशा डायरेक्ट ट्रान्सफरच्या योजना फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत आणि त्याची सुरुवात खरं तर दोन हजार नऊ पूर्वी यू पी एनेच केलेली होती आणि ती मोदींनी जास्त चांगल्या पद्धतीने लागू केली असं कुठेतरी दिसतं आणि त्याचा फायदा त्यांना निवडणूक टू निवडणूक झालेलं आपण बघतोय हे सस्टेन होणं किती कितपत शक्य आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आता विदर्भे व्हायला सुरुवात झाली आहे का हळूहळू संपायला सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतं का खास करून केंद्र सरकारसाठी आणि इव्हेंच्युली नंतर राज्यातल्या निवडणुकांसाठी सुद्धा तसंच होईल असं वाटतं काय झालेलं आहे की आता राज्य सरकारांनी सुद्धा स्मार्टली आपापल्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना कशा लोकांपर्यंत पोचवायच्या याचं टेक्निक हेही हे राज्य सरकार आता शिकलेली आहेत तुम्ही म्हणला त्याप्रमाणे मुळात ही जी कल्पना आहे की काही अधिकार लोकांना असतात आणि त्यामुळे लोकांना तो वाटा मिळाला पाहिजे हे युपीए सरकारने सुरू केलं पण त्यांनी त्याचा राजकीय फायदा त्यांना घेता आला नाही आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला याच्या उलट आत्ताच्या केंद्र सरकारला हा राजकीय फायदा घेता येत राहिला आणि त्यामुळे त्यांना त्या त्याचा त्या फायदा झालेला आहे हे खरं आहे पण त्याचबरोबर आपण आधी बोललो त्याप्रमाणे तीन फॅक्टर्स एकत्र आले एक, एक हिंदुत्व दुसरं मोदींचं नेतृत्व आणि तिसरं या कल्याणकारी योजना या तिन्ही एकत्र आल्या त्याच्यापैकी आता मगाशी तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे राज्य सरकार जर वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आता अंमलात आणत असतील तर स्वाभाविकपणे त्यांचा एकमेकांशी काय म्हणायचं त्याला स्पर्धा होईल आणि त्या स्पर्धेतून लोकांना स्थानिक पातळीवरच्या योजना जास्त माहिती राहतात असं पश्चिम बंगालमध्ये आपल्याला चित्र दिसतं आणि तोच प्रयत्न भूपेश बाघेल छत्तीसगडमध्ये करतायत सगळीकडे हा प्रयत्न चाललेला आहे राजस्थानात गेहलोत तेच करतायत आणि त्यामुळे हा जो इफेक्ट असतो तो एका सॅच्युरेशन पॉईंटला आता आलेला आहे तिन्हीचा तिन्हीचा इफेक्ट हिंदुत्व मोदींचं नेतृत्व आणि कल्याणकारी योजनांची आकर्षण या तिन्हीचा इफेक्ट हा सॅच्युरेशन पॉईंटला आलेला आहे आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की आता ह्या वर्षात आपल्या देशाचं राजकारण एका नव्या वळणावर आलेलं आहे ते वळण नेसेसरीली मोदींच्या विरुद्धच असेल असं मी दावा करत नाहीये पण आतापर्यंत नऊ वर्ष पूर्णपणे मोदींच्या बाजूनी चाललेला हा जो सगळा राजकारणाचा माहोल होता तो आता बदलू शकतो असं हे वळण आहे एवढंच आत्ताच्या क्षणाचं राजकीय दृष्ट्या वैशिष्ट्य आहे पळशीकर सर तुम्ही पहिल्यांदाच खरं तर तक्ष बोलताय आणि आमची इच्छा राहील की तुम्ही या पुढे सुद्धा ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीची परिस्थिती येईल त्यावेळेस तुम्ही आमच्या चर्चेमध्ये सामील व्हाल त्याबद्दल पण आज तुम्ही हे विश्लेषण आमच्या समोर ठेवलं आमच्या प्रेक्षकांसमोर ठेवलं याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद